लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी गौरी। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। शिरड शहापूर येथील व्यापारी आणि नागरिकांचे राष्ट्रीयकृत बँकेचं स्वप्न मिलिंद यंबल यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होणार असून, मिलिंद यंबल यांनी नुकतीच या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर हे 10,000 लोकवस्तींचे गाव आहे। शिरड शहापूरमध्ये व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेली शिरड शहापूर ग्रामपंचायत हे जिल्ह्यातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ आहे। येथील व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना राष्ट्रीयकृत बँक नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शिरड शहापूर येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा मिळावी यासाठी काही वर्षांपासून भाजपा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंदभाऊ यंबल यांनी पुढाकार घेतला होता। या अगोदरही गावासहित परिसरातील विकास कामे व्हावीत यासाठी नेहमीच मिलिंद यंबल यांनी पुढाकार घेतला आहे। या अगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी निवेदन दिले होते। भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद यंबल यांनी नुकतीच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड यांची दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याबाबत निवेदन दिले। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी तत्काळ पुढील कारवाईसाठी संबंधितांना आदेश दिले आहेत। त्यामुळे आता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपा सरचिटणीस मिलिंद यंबल यांच्या प्रयत्नांना यश मिळणार असून, त्यांच्या प्रयत्नातून गावात राष्ट्रीयकृत बँक मिळणार आहे। यामुळे परिसरातील नागरिकांची बँकिंग विषयीच्या अडचणीतून सुटका होणार आहे। शहापूर ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे। हे 10,000 वर लोकसंख्येचं गाव आहे। इथे हळदीची फार मोठी बाजारपेठ आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधील हळदीचा मोठा व्यापार या ठिकाणी होतो, परंतु या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही, त्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी बांधवांना फार मोठी अडचण निर्माण होत आहे। यास्तव आम्ही देशाचे अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड साहेब मागे हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांना आम्ही निवेदन दिले होते। काल दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली आणि विस्तृत असे निवेदन त्यांना देण्यात आलं। सोबतच हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी बँक आवश्यक आहे तसा जिल्हाधिकाऱ्याचा प्रस्ताव सुद्धा त्यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। कराड साहेबांनी आश्वासन दिलं की लवकरच या संदर्भात मीटिंग घेऊन हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची गरज आहे त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा देणार असे यावेळी त्यांनी सांगितलेले आहे। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी राहुल मेने, हिंगोली। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी गौरी। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव राज्य रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री 1 ते 2 सुमारास नरसी येथील हळदवाडी टी पॉइंट रस्त्यावर ट्रक दुभाजकावर चढून अपघात झाला। यामध्ये ट्रकच्या समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। हिंगोली येथून MP 11H 0583 हा क्रमांक असलेला ट्रक सेनगावकडे जात असताना मध्यरात्री 1 ते 2 सुमारास सदरील ट्रक चालकास डोळा लागल्याने येथील हळदवाडी टी पॉइंट रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर चढून अपघात झाला। यामध्ये ट्रकच्या समोरील बाजूची चाके निखळून पडल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। सदरील ट्रक रस्त्यामध्ये फसल्याने दोन्ही बाजूच्या वाहतुकीस काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी बापूराव इंगोले, नरसी नामदेव। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी गौरी। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। गेल्या कित्येक वर्षांपासून आखाडा बाळापूर तालुका निर्मितीसाठी राजकीय नेते हे निवडणूक पुरते फक्त आश्वासन देतात आणि निवडणुका झाल्या की विसरतात। यावेळी स्थानिक पत्रकार आणि विविध स्थानिक नेते यांनी आखाडा बाळापूर तालुका मागणीसाठी येत्या 26 जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत। गेल्या 35 वर्षांपासून आखाडा बाळापूर तालुका मागणीसाठी शासनाकडे सतत निवेदने, आंदोलने, धरणे अशा प्रकारे मागणी करण्यात आलेली आहे। तर काही वर्षांपूर्वी विधानसभेच्या प्रचाराप्रसंगी माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आखाडा बाळापूर तालुका मागणीसाठी आश्वासन दिले होते। त्यानंतर लोकसभेच्या प्रचारादरम्यान माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा आश्वासन दिले होते। या आश्वासनाची पूर्तता व्हावी यासाठी सप्टेंबरमध्ये सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासुद्धा भेटी घेतल्या।
या मागणीकडे आजपर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने येत्या 26 जानेवारी 2022 रोजी घंटा बचाव आंदोलन करून शासनाकडे तालुका मागणी करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्यक्तींशी संपर्क करावा. मधुकर चटप, ठाकूर सिंग बावरी, ओम ठमके, विष्णू आहेर, विनायक हेंद्रे, दिलीप मिरटकर, दीपक पवार, दिलीप देशमुख, तुकाराम पांडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. आखाडा बाळापूर तालुका मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार संघ व नेते काही उपोषणासाठी बसणार आहेत. साखळी उपोषणासाठी बाळापूरला उद्धवजी ठाकरे, कैलासवासी बाळासाहेब ठाकरे प्रचारासाठी आले असता वेळोवेळी त्यांनी आश्वासन दिले बाळापूर तालुका निर्मिती करू असे म्हणून आम्हीच दाखवले बाळापूरच्या जनतेला व बाळापूर परिसरातील लोकांना मतदान घेतले, निवडून त्यांचे नेते आणले, तरी पण आजपर्यंत कुठलीही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आखाडा बाळापूरतील पत्रकार संघ व इतर जनतेतील लोक आझाद मैदान मुंबई येथे उपोषणासाठी साखळी उपोषणासाठी बसणार आहेत. 35 वर्षापासून आखाडा बाळापूर तालुका व्हा यासाठी आखाडा बाळापूर शहरातील व परिसरातील सर्व नागरिक सतत आंदोलने, उपोषण, रस्ता रोको सर्व हे आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे आमची एकच मागणी आहे की आखाडा बाळापूर तालुका लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा, यासाठी येत्या 26 जानेवारी 2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत. आणि आमची दखल जर शासनानं नाही घेतली तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. ही शासन तालुका मागणीसाठी येत्या 26 जानेवारी रोजी मुंबई या ठिकाणी घंटा बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. 1981 पासून सतत मागणी असून या मागणीकडे आजपर्यंतच्या सर्वच खासदार आमदारांनी आखाडा बाळापूरच्या मागणीकडे दुर्लक्ष करून या परिसरातील जनतेवर फार मोठा अन्याय केला असल्याने आम्ही येत्या 26 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर घंटा बजाव आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या कानी तालुका मागणीसाठी हा आवाज घालणार आहोत. हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी विनायक हेंद्रे, आखाडा बाळापूर. लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. नमस्कार, मी गौरी. हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते थकीत राहिल्यामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्यातून नाराजीचं सूर उमटत आहे. यापूर्वीच नगर परिषदेला अंदाजे 8.50 कोटी रुपये प्राप्त झालेले असून पण मागणी करून सुद्धा पहिला आणि पाचवा हप्ता नगर परिषदेतर्फे घरकुल लाभार्थ्यास वाटप करण्यात आलेला नाहीये. जिंतूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी संतोष लोमटे यांना दिलेल्या निवेदनानुसार पंतप्रधानांनी रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते थकीत राहिल्यामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. यापूर्वीच नगर परिषदेला अंदाजे 8.50 कोटी रुपये प्राप्त झालेले असून पण मागणी करून सुद्धा पहिला आणि पाचवा हप्ता नगर परिषदेतर्फे घरकुल लाभार्थ्यास वाटप करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांमध्ये आक्रोश निर्माण झालाय. रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यास अद्याप अपेक्षित हप्ता भेटलेला नाही, तेव्हा या लाभार्थ्यास न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 नगर परिषदेपुढे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यास बसले आहे. नगराध्यक्षा म्हणाल्या 600 घरकुलांची कामे पूर्ण झाली असून राज्य शासनाच्या निधीमधून 4th हप्त्यापर्यंत लाभार्थ्यांना वाटप सुद्धा केले आहे. पाचवा निधी केंद्र सरकारचा असल्याने तो अद्याप नगर परिषदेला प्राप्त न झाल्यामुळे वाटप करण्यात आलेला नाही. तसेच बाकी घरकुलांची सुद्धा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता आम्ही वाटप केला असून शहरातील सर्व घरकुलांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. परंतु भाजपच्या केंद्र शासनाच्या दिनांक 23 मार्च 2019 आणि दिनांक 27 सप्टेंबर 2021 पत्रकानुसार आणि म्हाडाच्या 26 नोव्हेंबर 2021 पत्रकानुसार आपल्या नगर परिषदेच्या खात्यावरील मंजूर निधी गोठवण्यात आला असून तो परत म्हाडाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे असे त्या म्हणाल्या. नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि राजकीय हेतूने जनतेची दिशाभूल करण्यासाठी काही जण आंदोलन करीत आहेत. आज सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आणि जिंतूर, विशेष करून जिंतूर नगर परिषदमध्ये जिंतूर नगर परिषदमधला भोंगळा कारभार
जिंतूर नगर परिषदच्या त्यामध्ये मुख्य अधिकारी असत आणि त्यातल्या त्यात जे कर्मचारी असतील सर्वात मोठे जबाबदार म्हणजे तिथल्या ज्या पक्षाच्या ताब्यात नगर परिषद आहे अशा नेते मंडळीला या सर्व नेते मंडळीच्या भोंगळ कारभारामुळे आज जिंतूरच्या सर्वसामान्य भरपूर लाभार्थ्यांची परिस्थिती एवढी वाईट आली की ते सर्व लाभार्थी आज रस्त्यावर यायचा वेळ आलेली. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मागच्या 6 महिन्यापूर्वी पंतप्रधान घरकुल योजना आणि रमाय घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाकडून 8.5 कोटी निधी या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि आज रोजी असं निदर्शनात आलं की स्थानिक नेते मंडळी ज्याच्यात नगर परिषद आज ज्याच्या पक्षाच्या ताब्यात आहे यांच्या स्वतःच्या हट्टापोटी त्यांची अशी नियोजन होतं की येणाऱ्या काळात नगरपालिकेचे इलेक्शन जवळ आल्यानंतर हा निधी स्वतः व्यक्तीच्या वितरित करायचा जेणेकरून त्यांना श्रेय भेटेल. पण या महाशयाच्या श्रेयाच्या अंगडीत नुकसान कोणाची झाली असं तो गोरगरीब त्यांनी की हा 8.5 कोटीचा निधी त्या ठिकाणी वापस केला. आम्ही चौकशी केली असता आज पाथरी नगर परिषद आदरणीय आमदार बाबाजानी दुराजी साहेब असतील त्यांच्याशी मी रात्री चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आम्ही तोच निधी त्या ठिकाणी 6.5 कोटी रुपये वितरित केला, जिंतूर नगर परिषदचा 8.5 कोटी निधी वापस घ्या. फक्त राजकीय श्रेय घेण्यापूर्वी त्यांनी याचं राजकीय श्रेय घेण्यापूर्वी एवढ्या निधीची नुकसान या ठिकाणी केली. आज आम्ही माहिती काढली जिंतूर शहरात बरेच काही लाभार्थी आहेत ते व्यक्तीशी येऊन स्वतः भेटायलेत. 15 आज एक उदाहरण 14-14, 15-15 महिने लोक किरायाच्या घरात राहिलेत, लोक स्वतःचे घरं पाडून बसले. आज लोकायला राहायला घर नाही, मागं लोकांची अतिवृष्टी आली, अतिवृष्टीमुळे लोकांची घरं वाहून गेले, ज्यांनी घरकुल ते फॉर्म अर्ज दिले. आज आम्ही पावत्या जमा केल्या, प्रत्येक लाभार्थ्यानं 5-5 रुपयाच्या पावत्या फाडल्या. लाभार्थ्यापूर्वी काही काही जणांपूर 5-5 हजार रुपये घेतले पण कुठलाच हप्ता या ठिकाणी आला नाही. काही जणांचा पहिला भेटला तर दुसरा नाही, दुसरा भेटला तर पाचवा नाही. आज एवढी परिस्थिती या ठिकाणी हा आम्ही त्यांना धन्यवाद देतो, बाबा तुम्ही घरकुल योजना आणली. योजना फक्त काय पूर्ण भारत देशात आहे, महाराष्ट्रातच नाही ना, आपल्या जिंतूरमध्येच नाही, सरीकडे आली. त्यांचं म्हणणं असं आलं की केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने अन्याय केला. हिंगोली लोकप्रश्न News 24 साठी प्रतिनिधी महेश देशमुख, जिंतूर. लोकप्रश्न News 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. नमस्कार, मी गौरी. हिंगोली लोकप्रश्न News 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बँकांकडून शेतकऱ्यांसह खातेदारांची कुचंबना किंवा त्रासाला सामोरे जाणे हे काही नवीन नाही, परंतु परभणीच्या पाथरी तालुक्यातील मरडस गावच्या शेतकऱ्यांसह अनेक गावचे शेतकरी पीक कर्ज मिळावे म्हणून गेल्या 3 दिवसांपासून तहसील कार्यालय पाथरी येथे उपोषणास बसले होते. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे या उदात्त हेतूने पाथरी तहसीलदार सुमन मोरे, नायब तहसीलदार SB कट्टे, पेशकार श्री भराडे आणि हिंगोली लोकप्रश्नची टीम यांनी शेतकरी आणि बँक अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणून चर्चा करून कर्जवाटप प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्याने उपोषण सोडण्यात आले. आमच्या हातामध्ये जी प्रलंबित 600 समाधानाचे प्रपोजल आहेत, आधी ती होती 15 फेब्रुवारी आणि ती पण जशी आली तशी होती. म्हणजे ज्याचं पहिलं आलंय त्याचं पहिले होईल, त्याच्या नंतर आलंय त्याचं नंतर होईल. नाही, आता उपोषण आपण सोडवले ना, कुठल्या मुद्द्यांना संदर्भात त्या संदर्भात सोडवलेलं 1 ते 15 जी 600 समाधानाची प्रपोजल अडकली होती, जी 600 समाधानाची प्रपोजल अडकली होती ती 15 फेब्रुवारी आम्ही तारखेवाईज काढून टाकू, 1 ते 15 फेब्रुवारी पर्यंत, 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत. त्याच्यानंतर माफी जे नंतर जे काही जमा झालेले पैसे आहेत त्यांना पण जे काय त्यांचं पीक कर्ज देऊन टाकू. साधारण ही प्रक्रिया एक माफी 20 तारखेपर्यंत होऊन जाईल. पीक कर्ज मिळावा म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संदर्भानं मरडसगाव येथील जे शेतकरी आहेत ते उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या उपोषणाला आता यश प्राप्त झालेलं आहे. आता यश प्राप्त झाल्यानंतर निश्चितच त्यांचा आनंद माविनासा झाला असेल असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही.
सगळे उपोषणकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या आता ज्या भावना आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्यांना जे बँकेचं जे हे पत्र आहे मी तुम्हाला दाखवतो, हे पत्र जे आहे ते पत्र मॅनेजरनं लेखी स्वरूपात दिलेलं आहे की फेब्रुवारीच्या 15 ते 16 तारखेपर्यंत सगळे कर्ज प्रकरणी निकाली काढणार आहे. उपोषणकर्ते सोबत आहेत आपल्या, आपण जाणून घेऊ त्यांच्या भावना. मला हे सांगा की निश्चितच आनंद तुमचा द्विगुणित झाल्याच्या संदर्भानं या ठिकाणी म्हणावं लागेल. खरं सांगा काय म्हणले मॅनेजर? मॅनेजर साहेब, मॅनेजरने ज्यावेळेस आम्ही तीन दिवसापासून उपोषणाला बसलो होतो आणि त्या उपोषणानंतर आता तिसऱ्या दिवशी मॅनेजरने लेखी आश्वासन दिलं की बाबा 15 फेब्रुवारीपर्यंत एकही फाईल तुलणार नाही, जवळजवळ 600 फायली निकाली निघणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला इतका मोठा आनंद झाला की आमच्या गावा की मरड गावामधून आम्ही शेतकरी सर्व बसलो आणि जवळजवळ 12 गावाचा प्रश्न आम्ही सोडवला. गावच्या शेतकऱ्यांना 3 दिवसानंतर उपोषण केल्यावर बँक मॅनेजरनं लेखी पत्र देऊन हा प्रश्न जरी सोडला असं, मात्र तालुक्यामध्ये असे कितीतरी शेतकरी आहेत की त्यांना कर्जविना उपोषणाने निवेदन अर्ज द्यावी लागतात. खरंच प्रत्येक बँकेच्या मॅनेजरनं शेतकऱ्यांच्या प्रती चांगली पॉझिटिव्ह भावना ठेवून कर्ज वाटपात दिरंगाई न करता मदत केली म्हणजे शेतकऱ्याला चांगला या ठिकाणी मदतीचा भाग म्हणून त्यांना समोर फायदा होईल असं म्हणलं तरी वागो ठरणार नाही. हिंगोली लोकप्रश्न News 24 साठी निशांत धोत्रेसह मी एल आर कदम, परभणी. हिंगोली लोकप्रश्न News 24 साठी प्रतिनिधी एल आर कदम, पाथरी. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न News 24 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.